अमरावतीमधून पंढरपूरसाठी 230 बस सोडण्यात येणार आहे. भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी बस सेवा देण्यात येते. 10 ते 22 जुलै दरम्यान बस सेवा उपलब्ध असेल. आषाढी एकादशीसह पंढरपूरच्या वारीसाठी अमरावतीतून शेकडो भाविक पंढरपूरला जात असतात. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बस सोडण्याची आता व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवस्थित सांभाळून साहेब, हे माझं कुटुंब आहे, माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. यांना पूर्णपणे मी व्यवस्थित पंढरपूरला घेऊन जाईल. तुम्ही दरवर्षी वारकऱ्यांसोबत असे जात असता, कितवे वर्ष? 14 वर्ष. कसा आनंद असतो? काय भरपूर आनंद मिळतो मला. जर ड्युटीने लावली आहे ना तसं अस्वस्थ होतो माणूस. इकडे ड्युटी जर असली तर बरं वाटतं, मस्त फ्रेश वाटते. 12-13 वर्ष झाले पंढरीला जातो. मला लय आवडतं तो. जे मी मागते ते माझं पुरं होते. हो, मी माझ्यासाठी नाही मागत, मी जनतेसाठी मागतो. हो, मी म्हणतो पहिले समोरल्याचं बरं कर, मग माझं बरं कर. शेतकऱ्यावर ध्यान दे भगवंता. शेतकरी मोठा आतूवाणी होते हे त्याला सांगतो परमात्मा. म्हणजे वाणीचा अनुभव असतो तुमचा? वाणीचा अनुभव हे आहे का, दरवर्षी पांडुरंगाच्या आशीर्वादाने कोणा गोष्टीची कमी नाही आहे, सर्व आनंदच आनंद आहे. यावर्षी काय नेमकं विठुरायाकडे साकडं असेल? यावर्षी विठुरायाकडे साकडं हे आहे की बा गोरगरीबाची जिंदगी चांगली जगू दे, पाणी येऊ दे, आणि पांडुरंगा सर्व जनता आनंदात जगू दे. काय नाव तुमचं? देवीदास नारायणराव कानेटकर.